नमस्कार, मी अंजली निंबाळकर। आज मी तुम्हाला पनीरची भाजी एकदम सोप्या पद्धतीने पनीरची भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे। त्याच्यासाठी मी हे 1/2 किलो पनीर घेतलं आहे आणि हे पनीर आता मी कट करून घेते। त्याच्या आपल्याला जसे पाहिजे तसे घ्यायचे, पण खूप पण बारीक करायचे नाही। त्याने काय होतं की पनीरचा चुरा पण होऊ शकतो, त्याच्यामुळे पीस नेहमी मीडियमच ठेवायचे, खूप बारीक नाही करायचे कधीच। आणि पनीर पहिल्यांदा घेताना थोडंसं पाणी पनीरवर टाकून घ्यायचं। काय होतं माहिती का, पनीर वरच्या साईडनी, आतून जरी फ्रेश पनीर असलं तरी वरच्या साईडनी थोडासा आंबटपणा त्याला आलेला असतो, त्याच्यामुळे तो निघून जातो। असे आपण सगळं पीस करून घेणार आहोत। आज आपण पनीरच्या भाजीसाठी लागणारं वाटण बघणार आहोत। त्याच्यासाठी वाटण म्हणजे ग्रेव्ही तयार करण्यासाठी, तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य काय आहे, ही मी 3 कांदे कापून घेतलेत मोठे, हे 2 टोमॅटो आहेत मोठे, हे ह्याचं बी मगज म्हणतात ह्याला, तसेच टरबुजाचं बी, आणि हे 3-4 काजू घेतलेत, 1.5 अंचं आलं आहे, 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि 1-2 मिरच्या तिखटपणा येण्यासाठी घेतलेल्या आहेत। आता मी ही कढई तापत ठेवलेली आहे आणि गॅस पेटवलेला आहे, कढई तापली। आता मी ह्याच्यात काय करते, एक पळी तेल टाकणार आहे। तेल चांगलं गरम झालं की त्याच्यात हे वाटण सगळं आपण छानपैकी शिजवून, अगदी म्हणजे नुसतं भाजून नाही तर ते चांगलं शिजवून घेतलं पाहिजे, एकदम मऊ। अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे, कोणालाही करता येईल, काही जे म्हणजे असं टेन्शन येण्यासारखं काहीच नाही आहे त्याच्यात। तेल तापले का नाही अजून, थोडा वेळ थांबूया। आता हा कांदा घालायचा, कांदा थोडा का पटकी घ्यायचा 1-2-3 मिनिटं फास्ट गॅस, आणि हे सगळं फास्ट गॅसवरच करायचं आपल्याला। हा आता बघा, हे कांदा जरा थोडा मऊ झाल्यासारखा झालाय। आता काय करायचं, आपण ह्याच्यात हे टोमॅटो टाकून घ्या, टोमॅटोना थोडे पाणी सुटणार आहे। छानपैकी इतकंच वाटण जेव्हा आपण भाजून घेतो ना, तेव्हा नंतर जेव्हा आपण फोडणी करतो तेव्हा एवढं भाजण्याची वेळ येत नाही आणि खूप छान होतं। असं कच्चाला इडल्याचा कच्चाचा वास येत नाही, कच्चा राहिल्यासारखं वाटत नाही, म्हणून आधी आधीचं वाटण छान भाजून घ्यायचं। त्याच्यात टाकते हे लसणाच्या 10-12 पाकळ्या आणि हे अदर, हिरव्या मिरच्या, काजू आणि हे टरबुजाचे बी सगळं टाकून द्यायचं। काय होतं, ग्रेव्हीला चांगलं स्मूथ होतो ग्रेव्ही। ठीक आहे, आपण काय करायचं, जवळ मी आता झाकून ठेवतो, त्याच्यामध्ये चांगलं शिजलं गेलं पाहिजे। आता आपण बघूया, छान भाजून झालेलं आहे। भाजलं ना ते नंतर आपल्याला भाजी काढताना खूप वेळ नाही लागत आहे, म्हणजे किती छान भाजतं। काय करायचं, हे आपण मिक्सरमधून वाटून घेणार आहोत। थांबा, अजून 2-3 मिनटं जरा चांगलं फास्ट गॅसवर परत ते त्याला हे बघा, आता आपलं छान भाजून झालं आहे। तर मी गॅस बंद करते आणि हे ही ग्रेव्ही वाटून घेते, मग पुढची प्रोसेस बघते। पनीर आपण आता हा पनीर आपण ह्या पातेल्यात मी काढून घेते सगळं, आणि ह्याला काय करायचं आपण हे बघा, मी हा मसाला घेतला आहे,
ही मिरची पावडर आहे थोडीशी आणि मीठ हळद आणि हे धाणे पावडर हे एवढं सगळं आपण हा मसाला सगळा आपण ह्याला पनीरला चोळून एक 5-10 मिनटं ठेवायचं काय करायचं हे असं हलवून घ्यायचं त्याने का तर पनीरचे तुकडे तुटत नाहीत एक 5-10 मिनटं बाजूला करून ठेवू आणि आता आपण काय करायचं आहे बघा हे पनीर पनीरला मसाला लावून झालेलं झाले आहेत आता 10 मिनटं आता मी काय करते कढईत पहिल्यांदा तेल घालते थोडंसं घालायचं खूप नाही घालायचं थोडंसं तेल घालूया आणि त्याच्यात हे पनीर थोडंसं गरम करून घेऊ म्हणजे एकदम छान तो स्पॉन्जी होतो अगदी थोडंसं गरम करायचं खूप नाही आपल्याला परत हीच कढई नंतर ग्रेव्ही तयार करण्यासाठी वापरायची आहे म्हणून मी ह्याच्या करते बघा हा पनीर छान थोडासा गरम करून घ्यायचा आहे त्याला तो झालेला आहे आता तुम्ही काढून घेते एका प्लेटमध्ये आपण याच्यात तेल घालायचं जास्त घालायचं पनीरच्या भाजीला तेल त्याशिवाय ग्रेव्हीचं तेल सुटत पण नाही ना त्याच्यात एक चमचाभर मी तूप टाकते गावठी तूप आता हा गरम मसाला घेतलाय ह्या लवंग आहे 4-5 हे मिरी दालचिनी आणि मिरची ही अशी फोडून घेते दोनच आहे खूप नाही होते हे जरा गरम झालं त्याच्यात आपल्याला जे वाटण भाजून घेतलं होतं की नाही ते ही ग्रेव्हीसाठी वाटण तयार आहे बघा कसं छान वाटलं गेलं आता हे त्याच्यात आपण सगळं टाकणार आहोत मसाले टाक ही मिरची पावडर आहे मी 1 चमचा टाकते मगाशी पण आपण ह्याला थोडी अर्धा ते पाव चमचा लावलेली होती म्हणून ह्याच्यात मी आता 1 चमचा टाकते थोडीशी 1 चमचा हळद हळदीने भाजीला कलर छान येतो आणि 1 चमचाभर गरम मसाला धाणे पावडर टाकते छोटा चमचा आहे माझा 2 चमचे आता चांगली तेल वरती येईपर्यंत चांगली छान स्वाद
आता बघा आहे थोडंसं मी चण्याचं पीठ घेतलं का कशासाठी घ्यायचं चण्याचं पीठ कारण का की पनीरच्या भाजीला नंतर पाणी सुटतं त्याच्यासाठी थोडंसं चण्याचं पीठ घातलं एक चमचाभर घेतलं ते घातलं की भाजीला पाणी सुटत नाही ते घालायचं आणि चांगलं मिक्स करायचं आता काय करू आपण याच्यावर एक झाकण ठेवूया 5 मिनटं आपल्याला वाटतंय जर ग्रेव्ही लागते थोडी तर थोडंसं आपण पाणी घालून ठेवू म्हणजे ग्रेव्ही चांगली शिजेल थोडंसं आणि आता ह्याच्यावर झाकण ठेवते 5 मिनटं चांगली ग्रेव्ही शिजून ठेव आता आपण बघूया कसं झालं ते छान झालं ते सुटलेलं आहे म्हणजे ग्रेव्ही चांगली शिजली आता मी काय करते त्याच्यात आपल्याला किती ग्रेव्ही पातळ करायची आहे तशाप्रमाणे आपण हे मी त्या मिक्सरच्या भांड्यात जे वाटण केलं होतं ना ते जे पाणी मिक्सरचं भांडं धुवून घेतलं आहे छान आता घालते पाणी एवढं लागणारच आहे बघा आपण त्याच्यात 24 टक्का मीठ टाकायचं आहे मीठ राहिलं होतं टाकायचं राहिलं होतं म्हणजे आता टाकायचं होतं साधारण आपल्याला ग्रेव्ही किती करायची त्याप्रमाणे मग आपण मीठ घालतो आणि अगदीच आपल्याला अंदाज येत नसेल तर आपण थोडं चाकून बघावं एकदम पण खारट झाल्यानंतर काय होतं खारट झाल्यानंतर काहीच न करता येतं एक अळणी झालं तर वरून आपण मीठ घालू शकतो आणि आता मी त्याच्यात हे पनीरचे पनीर घालतो आता मी परत एकदा 5-7 मिनटं झाकून ठेवते चांगलं म्हणजे पनीरमध्ये हा मसाला चांगला मुरेल आता बघायची बघा आपली पनीरची भाजी आता छान झालेली आहे वरती तरी पण आलेली आहे मी अजून काय करते त्याच्यात एक चमचा आम्हाला आवडतं म्हणजे म्हणून मी एक चमचा भर अजून तूप घालते त्याच्यात अजून टेस्टी होते टेस्ट वाढते भाजीची छान झाले भाजी गॅस बंद करते आणि तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते पनीरची भाजी तयार हे बघा ही आता आपली पनीरची भाजी तयार झालेली आहे जर ही भाजी तुम्हाला तुम्ही करून बघा खूप छान होते भाजी काही त्याला टेन्शन नाही काय नाही खूप असं काहीतरी घ्यायला लागतं सामान म्हणजे काय असं काही नाही एकदम साध्या सोप्या पद्धतीने केलेली भाजी आहे आणि खूप छान होते तुम्ही करून बघा खा आणि मग मला माझ्या चॅनलला सब्सक्राईब करा आणि कमेंट्स करा